म्हणजे आता कोरोना मिळाली तर शाळा बंद होईल बरं मास्तर. गुड मॉर्निंग बेटा. काय मास्तर हे असं सुरू आहे सगळीकडे. अहो हा विराज म्हणजे आपले अण्णासाहेब नाहीत का, त्यांचा पोरगा. आता साहेबाचा पोरगा म्हणजे मोठ्या शाळेत जाणार की हो, एवढा भक्कळ पैसा मग खर्च करणारच की. मग ह्या मुलांचं काय, जर शाळा बंद पडली तर या मुलांनी काय करायचं? काय व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज सार्थक हनुमंत जाधव. अँड व्हॉट इज युअर ड्रीम? आय वॉन्ट टू बी एन एअरफोर्स ऑफिसर. गुड, नाव गो इन साइड द क्लास. नाव सार्थक, जर शाळा बंद पडली तर काय सार्थक होणार असं आणि याच्या घरच्यांचं ते मास्तर काय राहूय हनुमेचं पोरग नाही का इंग्रजी बोलतोय राव. तिकडं त्या हनव्याचं खायचं मांद आणि पोराला कुठं कालास लावलाय काय. छा म्हणजे तो इथे येतो इथे शिकतो यावर तुमचाही विश्वास नाही म्हणायचा ते. अहो मास्तर तसं नाही, पण हे लस काय बाय बोलत होत इंग्रजीत म्हणून विचारलं आपलं. अहो इंग्लिश ही भाषा आहे, इंग्लिश म्हणजे सगळं ज्ञान नाही. मुलांना फक्त इंग्लिश बोल इंग्लिश बोल, चांगले कपडे घाल एवढं बोलून त्यांचा विकास होणार आहे का? मास्तर हे बोलताय ते बी समज खरं आहे बरं का. मी आम्ही गावात सांगतो माणसं बघू, जेवढी ऐकत्या तेवढी ऐकत्या. अगदी मनात बोललात भाऊ. कन्होळ अण्णांना मुलांना शाळेत घाला म्हणून करावं लागत होतं, आता आपल्याला मराठी शाळांवर विश्वास ठेवा म्हणायची वेळ आली. चला फिरूया आता. सकाळी सकाळी नवी कपडे घालून कुठं दौरा काढला? अरे दौरा कशाचा बाबा, आताच घातवाला शाळा सोडून आणूया त्या सुंगाची चाकीत. मामाजी चांगले कपडे घालून जात आणि तिथं फेडची मुलं असतात म्हणजे अरे काळीच असतात म्हणून असं भेटून जाते बाबा. दुसरं काय आप्पा, आता तुमचा भानू बी गावच्याच शाळेत शिकला ना आणि सुनबाई बी वाडीचीच की हो, दोघं मी गावच्या शाळेत शिकून मोठी झाली. आता दोघं मी सरकारी नोकरीवर आणि पोर घातलंय खासगी शाळेवर. अहो सरकारी माणसानं मी असं सरकारी शाळेवर विश्वास नाही ठेवायचा तर मग ठेवायचा कोणी गजा. आणि ही दोघं मी पोरं शिकली सवडलेली, पोराचं पुढं कशात बघा काही. आता त्यांनी बघूनच तसं घातलं असं ना मोठ्या शाळेत. अशा ना आप्पा, गावची शाळा बंद पडायची वेळ आली आहे. मास्तर बिचारे म्हणत होत कोरोना मिळाली तर यंदा बंद होईल शाळा. गजा, अरे लागला का तुम्ही म्हातारा झाला ना की गुमान भैरव बी आणि मुख्य बी व्हावं लागतंय बघ. आणि जिथं आपलं कोण ऐकणार बी नाही तिथं आपण बोलणार तरी काय. आप्पा अहो जे हाय ते सांगितलं ना, शेवटी मी पत्र वाट्या हो, इकडून आलेली खबर तिकडं द्यायची एवढं माझं काम. चला येतो. दोघेही बाहेरच असतो जास्त करून, मग मुलीला जास्त वेळ देणेही जमत नाही.
म्हणून आता तिला इथं गावात ऐकडच ठेवलं. सिनियर केजी मध्ये आहे आता ती. छानच की. मला या वर्षी पहिलीच्या वर्गात घेतील ऍडमिशन आपल्या शाळेमध्ये. नो सर, मी आणि मिसेस ने ऑलरेडी ठरवलं आहे तिच्या स्कूलबद्दल. नशीब पण बघायला किती चांगलं आहे, नेमकी इंग्लिश मिडियम स्कूल आपल्या गावातच आहे, त्यामुळे आईला पण जास्त त्रास नाही, ती रोज जाऊ शकते स्कूलमध्ये सोडायला आणायला. चांगला डिसिजन घेतला सुरेश, दोघेही कमावता म्हणजे मुलीचे चांगलंच भविष्य बघणार तू. आता काय बाकी उरले या मराठी शाळेत आणि इथल्या शिक्षकांना तरी कुठे काय येते. या मराठी शाळा फक्त मतदान आणि लसीकरण केंद्र म्हणून राहिले होते आणि शिक्षक तरी काय जनगणना आणि सर्व करायच्याच कामाची. अहो सर, तसं नव्हतं म्हणायचं, पण फ्रेंड्ससोबत मुलांचा विषय निघतो तेव्हा त्यांना कसं सांगायचं. मी माझी मुलगी झेडपीच्या शाळेत आहे, अहो पैसे डोक्यावर घेऊन जाणार आहेस का असं म्हणून चिडवते. गावाच्या या शाळेनेच तर घडवलंय मला, मला अभिमान आहे या शाळेचा. शाळेसाठी लागणारी कोणतीही वस्तू देऊन मी सर, शेवटी मीही काहीतरी देऊन लागतंच की या शाळेचा. शाळेला वस्तूंची राहिले विद्यार्थ्यांची गरज असते आणि हो लागणाऱ्या सगळ्या वस्तू शासन पुरवत असते. सर येतो, भेटू पण. अहो सरपंच, काय खबर आली का नाही का नाव लगा पत्र टाके तू आणि खबर मला इचार. सांग मला काय झालं त्या. अहो मास्तरला शाळेत वरन पत्र आलं, या यंदा शाळेचा पट नाही वाढला तर शाळा बंद होईल म्हणून. मायला मग हे तू मला सांगतोय. अरे आता पोरं बी काय मेळ वाढवायची का रे. ये असलं बोललं तुमचं म्हणून काय सांगू वाटत नाही तुम्हाला. अरे कशा, अरे लयच नाराज झाला जरा तू. अरे गंमत केली जरा, तेवढं काही कळत नाही खरं तुला. हो गंमतच करा, जेव्हापासनं साहेबानं गावात इंग्रजी शाळा काढली तेव्हापासनं सगळ्या गमतीच बघतो या गावात. आणि नग एवढं पैसे भरून भरून माणसं बी पोरसनी त्याच शाळेत घालते ती. मग अशी त्या संजयकडे गेलेलो, त्याला म्हणलो नका बँकेच्या किती नोटिशा येतात बघ जरा पैशाच आण भर तेवढा हप्ता. तर म्हणतोय अरे शाळेत पोराची फी भरायची हाय. अरे मग काय म्हणाला ना ते खुळ, सारखं सोसायटीतनं पैसे घेते आणि बायको बचत गटातन. अहो त्याच्या बायकोवर सांगतो. मी संजयला म्हणल अरे एवढं कर्ज काढून फी भरण्यावरीस गावच्या शाळेत घाल पोराला, तर लगेच जात ना आवाज. आजवर माझ्यासाठी काय केलं नाही तर पोराला बी असंच करा. जर नव्हतं जमणार पोराला शिकवणं तर कशाला जन्माला तरी घातलं. अरे बायकोचा आवाज ऐकून संजयचं तोंड फार चिमणीवाला झालं असेल बघा का. ते जाऊ द्या सरपंच, पण बघा राव काहीतरी शाळेचं. आपला सबूत आहे बघ तुला कशा, आत्ताच्या आत्ताच्या साहेबाच्या कानावर घालतो येईस. असा बरी तो धुवून देईन मी. चल तू बी येतोस का माझ्यावर. नग या जाऊन तुम्ही, अजून राहिल्यात बरीच कामं माझी. साहेब आहे काय सर. जोशी यांना शाळेत चांगलं लक्ष दे बरं का, आणि त्या हेडमास्टर बाईला बी सांगून ठेवा ऍडमिशन वाढली पाहिजेत म्हणून. आणि ती नाव बघायची पुस्तकं काय ती प्रॉस्पेक्ट, त्यामध्ये आपल्या शाळेची संपूर्ण माहिती, आपण घेतलेले उपक्रम सगळं व्यवस्थित छापलेलं आहे साहेब, आणि ऍडमिशन फॉर्मची फी पण यंदा 500 रुपये ठेवली आहे. शाबास जोशी, तुम्ही चांगलं उशीर आहे की. अजून एक काम करा, ती शिकवाय भरल्या मास्तरने मास्तरांना सांगा प्रत्येकांना दादा तरी ऍडमिशन आणा म्हणून. हा त्यांना सांगा पगारात वाढ देऊ म्हणून.
शेवटी आपल्याला कोणाचं नुकसान करायचं नाही, सगळ्यांना त्यांच्या कष्टाचे पैसे मिळाले पाहिजेत या विचाराचा माणूस आहे मी। साहेब नमस्कार। काय सरपंच, आज सकाळ सकाळी येणं केलं काय भानगड आहे? कोणाची जपचिपची ठकवायची आहे काय? जो कोण असेल त्याला सांगा साहेब ठरल्या परी चार पैसे ज्यादाचा दिल म्हणून। आणि हो, भाव काय चाललाय तो मला माहीतच आहे। साहेब अहो त्यासाठी नाही आलो, अहो जरा वेगळंच काम होत। काय सरपंच अहो, आता कसली वेगळी काम करताय? अहो वय राहिले का आता वेगळ्या कामाचं? तसं नाही साहेब, आधी आपली गावची शाळा नाही का ती यंदा बंद पडेल असं पत्र आले हो वर्णन ते मास्तरला शांत बसव ना वैश बघितलं तर चार पोर आणि ते बी सांभाळायचं म्हणा काय त्याला बघितलं का जोशी ही सरकारी माणसं फक्कट पगार पाहिजे काम काय नको। अहो साहेब तसं नाही, मास्तर लई चांगला आहे व पण साळक पोर कमी येतात ना म्हणून बंद पडायला लागली शाळा। सरपंच मग काय खुळ लागलाय का तुम्हाला? पडली की बंद पडली तर इथं मी राव एवढी मेहनत घेऊन शाळा बांधली बाहेरनं मास्तर मास्तरने आणल्या आता काय नाचायला का आहे ते शिकत्याल की पोर एवढं का म्हणून घाबरता यार? हो जोशी सांगा सरपंचांना यंदा आपण काय करतोया? अहो सरपंच यावर्षी मुलांसाठी स्विमिंग पूल मोठं प्ले ग्राउंड बनवत आहोत, बॉक्सिंग कराटेसाठी खास शिक्षक आणलेतच पण सिंगिंग डान्सिंग मध्ये पण मुलांनी चांगलं नाव कमवावं आणि टी व्हीवर दिसावं असा निश्चय केलाय साहेबांनी आणि त्यासाठी मुंबईवरून शिक्षक आणलेत आणि फी पण एकदम कमी। काय सरपंच ऐकलं ना समज अहो एवढं सगळं करतोय गावासाठी आणि तुमचं आपलं काय तर शाळा वाचवा आणि शाळा वाचवा जेडपीच्या शाळेत भात खात बसायला ती संपलं आता सरपंच पिझ्झा आणि बर्गर खाणारी ही पोरं कुठं त्यांना खाकी जाते अडून जमिनीवर बसावता त्यांना बी आता मोठं होऊ द्या की मला या शाळेत ना न्यूटन घडवायचा आहे न्यूटन मास्तरला म्हणा तू न्यूटन राहू दे पोरांना शर्टाची बटन तरी लावाय शिकव। बरोबर बोलताय तुम्ही साहेब, चला येतो मी। सरपंच आमची केस उन्हाने पिकली नाही त्या पोस्ट मास्तर वर बरोबर गावची शाळा करत फिरण बंद करा सगळ्या बातम्या येत असतात आमच्या कानावर बघा मग आता काय करायचं ते तुमची मर्जी छोटी मोक्षी आहे बाबा देशात आणि आपण ती मानतो। हो साहेब जिथे आम्ही चुकतो तिथे सांगा ना
इंग्लिश काळाची गरज आहे की ओळखून सेमी इंग्लिश सुरू केलंच आहे ना मी खाकी चड्ड्या आणि पांढरा शर्ट नको म्हणून गणवेशी बदलले आहेत ना मी जमिनीवर बसायला नको म्हणून बेंचेस आणलेत ना मी साध्या रंगात रंगवलेली शाळा नको म्हणून भिंतीवर ही सुंदर चित्र काढलीत ना मी तालुका जिल्हा विभाग स्तरावर स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी प्रयत्न करत आहोत ना आम्ही पण आम्ही चुकतो कुठे माहिती शाळेतल्या वर्षभराच्या उपक्रमांसह भलमोठं पुस्तक छापून ॲडमिशनसाठी पैसे घेत नाही ना आम्ही वह्या पुस्तकांवर शाळेचं नाव छापून पालकांकडून पैसे घेत नाही ना आम्ही एका आठवड्यात विद्यार्थ्याला 300 रुपये त्यावर शाळेचं नाव छापून पैसा घेत नाही ना आम्ही